तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आता कोल्हापूर येथे पोहोचलेलो आहे. फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे. आपण पुढे जाऊन समाधीचं दर्शन घेणार आहे. मी व्लॉग मध्ये कंटिन्यू पाहू. सर्वप्रथम आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमतः आम्ही इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावरती पोहोचलो. त्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगम पाहिला व नंतर चरण व हात धुवून मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो. संगमेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही प्रथमतः शंभू महादेवाच्या नंदीचे दर्शन घेतले. आतमधील गाभाऱ्यामध्ये खूप बहुसंख्य मावळे दर्शनासाठी आलेले बसलेले होते. मंदिरामध्ये आत गेल्यानंतर सर्वप्रथम खूप गर्दी होती. एक लहान मुलगा घंटा वाजवण्यासाठी आत उतरला होता. त्याला उचलून घेऊन घंटा वाजवण्यासाठी घेतला वरती. पुढे आतमध्ये जाऊन संगमेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही ध्येयमंत्र प्रेरणमंत्र घेतले. त्यानंतर पुढे आम्ही ज्योत प्रज्वलित करून त्या ठिकाणाहून स्मारकापासून बाहेर आलो. नंतर पुढे ज्योत प्रज्वलित केलेली आम्ही पुढे घेऊन आल्यानंतर बाहेर सर्वांसोबत बाहेर येऊन सर्वांच्या सोबत एक फोटो घेऊन पुढे आम्ही वडबुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. काढे होती त्यांचे